नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय, इयत्ता 10वी मैथमेटिक्स पार्ट 1 मधले आज आपण लेक्चर 13 बघणार आहोत। यामध्ये चैप्टर थर्ड चैप्टर आहे आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन। यामध्ये आपण प्रैक्टिस सेट 3.1 यामधील उदाहरण सोडवणार आहोत। प्रैक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सीक्वेंस आर ए पी, इफ दे आर ए पी फाइंड द कॉमन डिफरन्स। खालीलपैकी कोणत्या क्रमिक अंकगणिती श्रेणी आहेत, ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा सामायिक फरक काढायचा आहे। आता थोडक्यात विद्यार्थ्यांना अरिथमेटिक प्रोग्रेस म्हणजे इयत्ता 6वीमध्ये आपण जे सिक्वेन्स बघितला होता तो सिक्वेन्सच आहे, फक्त आपण त्याला क्रमिक पद म्हणत होतो ना, आता इथं आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार आहोत। एक्झाम्पल नंबर फर्स्ट 2, 4, 6, 8, आता या पुढचा अंक किती येणार आहे तर आपल्याला या प्रत्येक अंकामधला कितीचा फरक आहे तो शोधून काढायचा। द गिवन सिक्वेन्स इन एन ए पी कॉमन डिफरंट डी म्हणतात त्याला इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं। देन सेकंड टर्म इज 4 - 2 इज इक्वल टू 2, म्हणजे कॉमन फरक डिफरंट फरक सामायिक फरकाला 2। एक्झाम्पल नंबर 2, 2, 52, 3, 73 & द कॉमन डिफरन्स इज नॉट अँड ए पी, हे दिलेलं एक्झाम्पल जे आहे ते वास्तवक्षणी लक्षात येतं की यांच्यामधला फरक आपल्याला सारखा दिसणार नाही, म्हणून मग ही टर्म आपली ए पीची नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशनची नाही। एक्झाम्पल नंबर 3 -10, -6, -2, 2 द गिवन सिक्वेन्स इज अन ए पी कॉमन डिफरंट इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, सामायिक फरक बरोबर दुसरे पद वजा पहिले पद इज इक्वल टू -6, -10, -6, -1, +10 & subtraction is 4। एक्झाम्पल नंबर 6, -1/5, -1/5, -1/5 --1/5 द गिवन सिक्वेन्स इज अन ए पी कॉमन डिफरंट इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, -1/5, -1/5 देन नेक्स्ट स्टेप इज -1/5, -+1/5 देन सबट्रॅक्शन इज 0। या दोन पदांमधलं कॉमन डिफरन्स येणार आहे 0, कारण प्रत्येक पद रिपीटेड केलेलं असल्यामुळे दोघांमध्ये फरक येणार नाही। एक्झाम्पल नंबर 7, 3, 3+√2, 3+√2, 2√2 देन --, द कॉमन डिफरंट इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म इज इक्वल टू 3+√2 - 3 देन -3 + 3 गेट कॅन्सल, आन्सर इज √2, कॉमन डिफरन्स इज √2। नेक्स्ट एक्झाम्पल 127, 132, 137 - देन कॉमन डिफरंट राईट डाऊन फॉर्म्युला डी इज इक्वल टू t2 - t1 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 132 - 127 = 5। क्वेश्चन नंबर 2, राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरंट इज डी इन ईच ऑफ द फॉलोईंग। जर अंकगणिती श्रेणीतले पहिलं पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा, असं यांनी आता आपल्याला पुढच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं। एक्झाम्पल नंबर फर्स्ट ए इज इक्वल टू 10 & d = 5। फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणतो आपण त्याला पहिल्या पदाला, ते दिलेलं आहे 10। सेकंड टर्म म्हणजे काय येणार आहे, पहिल्या पदामध्ये जर आपण फरक मिळवला तर सेकंड टर्म येणार आहे, सेकंड टर्म a + d = 10 + 5 = 15। थर्ड टर्म इज a + 2d = 10 + 10 = 20। हेन्स द रिक्वायर्ड ए पी इज 10, 15, 20, 25। नेक्स्ट एक्झाम्पल ए इज इक्वल टू -3 & d = 0। फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू -3, सेकंड टर्म इज इक्वल टू a + d = -3 + 0 = -3। थर्ड टर्म इज इक्वल टू a + 2d = -3 + 0 = -3। द रिक्वायर्ड ए पी इज इक्वल टू -3, -3, -3 - 2 । नेक्स्ट एक्झाम्पल ए इज इक्वल टू -7, d = 1/2। फर्स्ट टर्म इज -7 & सेकंड टर्म इज a + d = -7 + 1/2
Then cross multiplication, 7 into 2 is 14, minus 14 plus 1 is equal to minus 30 by 2. Third term is equal to a plus twice d is equal to minus 7 into 2 into 1 by 2. 2 to get cancel is plus 1, then minus 7 plus 1 is equal to minus 6. The required AP is equal to minus 7, minus 30 by 2, minus 6 to dash dash. The next example, A is equal to minus 1 by 25 and D is equal to 3. First term is equal to A is equal to minus 1.22. Second term, A plus D is equal to minus 1.22 plus 3 is equal to 1 by 1.75. Third term is equal to A plus twice D minus A 0.25 plus 6 is equal to subtraction is 4.75. Hence the required AP is 1 minus 1.25 comma 1.75 comma 7.75 to dash dash. Example number 5, A is equal to 6, D is equal to minus 3. First term A is equal to 6. Second term A plus D is equal to 6 minus 3 is equal to 3. Third term is equal to A plus twice D is equal to 6 minus 6 is equal to 0. The required AP is 6, 3, 0, 2 dash dash. Next example, A is equal to 19 and D is equal to minus 4. First term A is equal to 90. Second term A plus D is equal to 90 minus 4 is equal to 50. Third term is equal to A plus twice D, 90 minus 8 is equal to 11. Hence the required AP is equal to 19, 15, 11 to dash dash dash. Example number 3, find the first term and common difference of for each of the AP. खालील प्रत्येक अंकगणित श्रेणीतले पहिले पद आणि सामान्य फरक काढा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, 5, 1, -3, -7. फर्स्ट टर्म इज 5, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म इज 1, फर्स्ट टर्म इज -5 इज इक्वल टू -4. पहिलं पद एक ए बरोबर 5 आलं मुलांनो आणि डी शोधून काढला. दुसऱ्या टर्ममधून पहिले टर्म मायनस केले तर -4 आला. नेक्स्ट एक्झाम्पल 0.7, 0.6, 0.9, 1.2, 1.5. फर्स्ट टर्म इज 0.6, डी इज इक्वल टू t2 - t1. 0.9 - 0.6 इज इक्वल टू 0.3. नेक्स्ट एक्झाम्पल 127, 135, 143, 151. फर्स्ट टर्म इज ए इज इक्वल टू 127 अँड डी इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. 135 - 127 इज डी. देन सिमिलरली फोर्थ एक्झाम्पल 1/4, -1, 1/4, 3/4, 5/4, 7/4. फर्स्ट टर्म इज 1/4 अँड डी इज इक्वल टू -3/4 - 1/4 इज इक्वल टू 2 = 2/4. देन डिवायडेशन इज 1/2. नेक्स्ट लेक्चर 14, टॉपिक नेम इज चॅप्टर 3 अँड प्रॅक्टिस सेट 3.1. थँक्यू.